लर्निंग 2021 या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येक विद्यार्थी शिक्षण घेतो तो नोकरी मिळवण्याच्या उद्देशाने. काम कशाही स्वरूपाचं असू दे, त्याचा पगार चांगला असला पाहिजे ही एकमेव अपेक्षा असते. अशीच एक संधी घेऊन मी आज तुमच्यासमोर आलेलो आहे. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्याला शॉर्टकटमध्ये आपण सेबी म्हणतो, त्या सेबीची जाहिरात या ठिकाणी तुम्हाला दिसते. सेबीची जाहिरात ही मार्च महिन्यामध्ये आली होती. मार्च महिन्याची लास्ट डेट होती, त्यानंतर पुन्हा एकदा ती एक्सटेंड केली आणि 31 मे ही लास्ट डेट म्हणून घोषित करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा ती वाढवण्यात आली असून 31 जुलै ही लास्ट डेट करण्यात आलेली आहे. याचा अर्थ 31 जुलैपर्यंत आपण फॉर्म भरू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ई लर्निंग 2021 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुमच्यासमोर सगळ्यात अगोदर पोहोचतील. 31 जुलैपर्यंत आपण फॉर्म भरू शकता. इथे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल 31 जुलै ही जी काही तारीख आहे ही तारीख वाढवण्यात आली आहे. त्याच्या अगोदर मे 31 आणि त्याच्या अगोदर मार्च ही डेट होती. पुढे बघूया आपण. तर सेबीची ही जी काही जाहिरात आहे, या सेबीच्या जाहिरातीमध्ये एकूण 147 पदांसाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे. याच्यामध्ये वेगवेगळी पदं आहेत आणि वेगवेगळ्या पदांसाठीची जे काही आरक्षण आहे ते आरक्षण दिलेलं आहे. तर त्या अनुषंगाने सेबीची ही जाहिरात जर तुम्हाला बघायची असेल तर www.sebi.government.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता, किंवा तुम्हाला त्याच्या संदर्भातील जी काही सविस्तर जाहिरात आहे ती जाहिरात तेथे बघता येईल. कोणकोणती पदं आहेत यामध्ये ते बघूया आपण. सगळ्यात अगोदर जनरल पद आहे. जनरल पद एकूण जागा त्याच्यात आहेत 80 आणि कॅटेगरी वाईज या ठिकाणी त्या जागांचं विवरण दिलेलं आहे. जनरल ही जी काही पोस्ट आहे या पोस्टसाठी क्वालिफिकेशन काय, तर कोणत्याही स्ट्रीमचं मास्टर डिग्री या ठिकाणी चालेल. म्हणजे कोणतंही तुमचं डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटची मास्टर डिग्री या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी पुरेशी आहे. किंवा लॉ असेल तर लॉमधील बॅचलर डिग्री असेल तरी तो विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतो. किंवा इंजिनिअरिंग असेल तर त्याच्या इंजिनिअरिंग घेतलेल्या डिग्रीचा विद्यार्थी हा जनरल पोस्टसाठी अप्लाय करू शकतो. तसंच CA असेल, CFA असेल किंवा CS किंवा कॉस्ट अकाउंटंट या ठिकाणी अप्लाय करू शकतात. दुसरे जे काही पद आहे ते या ठिकाणी आहे लीगल. लीगल हे जे काही पद आहे याच्या एकूण 28 जागा आपल्याला या ठिकाणी दिसतात आणि 6 ज्या काही जागा आहेत त्या आरक्षित आहेत. याचं क्वालिफिकेशनसुद्धा बॅचलर डिग्री इन लॉ आहे. म्हणजे लॉची बॅचलर डिग्री जर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर तिसरं जे काही आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT हे जागा आहेत. तर IT या ठिकाणी डिग्री घेतलेले जे काही स्टुडंट आहेत IT ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात. मित्रांनो, ह्या ज्या काही सगळ्या जागा आहेत ह्या अधिकारी वर्गाच्या जागा आहेत. ऑफिसर ग्रेड A या वर्गाच्या आहेत. त्याच्यानंतर इंजिनिअरिंग सिव्हिल, इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल, त्याच्यानंतर रिसर्च हे जे काही पद आहे, तर रिसर्च पदासाठीचं जे काही क्वालिफिकेशन आहे याला कुठलीही मास्टर डिग्री चालेल. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स आहे, कॉमर्स आहे, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आहे, फायनान्स आहे, अशा ज्या काही मास्टर डिग्री घेतलेले विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात. शेवटचं आहे ऑफिशियल लँग्वेज. तर अशी वेगवेगळ्या पदांसाठीची ही जाहिरात आहे. ही सगळी जी काही पदं आहेत ही ऑफिसर ग्रेड या पदाची आहेत, म्हणजे अधिकारी वर्ग 1. आता ह्या ज्या काही परीक्षा आहेत या परीक्षा कुठे होणार आहेत, कशा होणार आहेत याची माहिती आपण पुढे बघूया. सगळ्यात अगोदर परीक्षा ही कशी होईल याच्यामध्ये 2 फेज आहेत. पहिला फेज आणि दुसरा फेज, म्हणजेच पहिली फेरी आणि दुसरी फेरी, अशा 2 फेरीमध्ये ही परीक्षा होणार आहे. सुरुवातीची एक जी काही परीक्षा आहे पूर्वपरीक्षा ती ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. याच्यामध्ये 2 विषय आहेत, पेपर 1 आणि पेपर 2. त्याचे जे काही मार्किंग आहे ते मार्किंग तुम्हाला या ठिकाणी दिसते. मॅक्झिमम मार्क आहेत 100, ड्युरेशन आहे त्याचं 1 तासाचं आणि कट ऑफ आहे 30%.
दुसरा जो काही पेपर आहे, दुसऱ्या पेपरचं सुद्धा या ठिकाणी मार्किंग आहे 100, त्याचं ड्युरेशन आहे 40 मिनटाचं, आणि पासिंग जो काही कट ऑफ आहे तो 40% आहे. अशाच पद्धतीनं दुसऱ्या फेजची परीक्षा होणार आहे. दुसऱ्या फेजमध्ये सुद्धा 2 पेपर द्यावे लागणार आहेत. पहिला पेपर हा सगळ्यांसाठी सारखा असेल, दुसरा पेपर हा त्या ठिकाणी जे काही पदं आहेत त्या पदनिहाय असणार आहे. म्हणजे जनरल जी काही पोस्ट आहे जनरलसाठी वेगळा असेल, लीगलच्या पोस्टसाठी वेगळा आहे, रिसर्चच्या पोस्टसाठी वेगळा आहे, त्याचंसुद्धा मार्किंग वरती दिल्याप्रमाणे आहे, वेळसुद्धा तेवढाच आहे. तर अशा पद्धतीनं 2 फेजमध्ये तुमची परीक्षा होणार. त्यानंतर जे काही कॅपेबल असतील किंवा जे पात्र ठरणारे विद्यार्थी आहेत त्या पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं बघूया की याचा जो काही पगार आहे तो पगार कसा असणार आहे. तर 28,150 हे या ठिकाणी बेसिक असणार आहे. 28,150 बेसिक आहे. आणि याचा टोटल पगार जर बघायचा झाला तर टोटल पगार या ठिकाणी आपल्याला दिसतो तो म्हणजेच 1,07,000 रुपये हा टोटल पगार असणार आहे. तुम्ही अगोदरच सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याची अपेक्षा असते की आपल्याला नोकरी कशी पण असेल पण पगार चांगला पाहिजे. तर त्या अनुषंगाने उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. 1,07,000 हा याचा स्टार्टिंगचा पगार आहे. पद ही तसेच आहेत, ही सगळी पदं ऑफिसरची आहेत, ऑफिसर ग्रेड आहे, त्याच्यामुळे पगाराची या ठिकाणी मात्रा किंवा पगार या ठिकाणी जास्त आहे. एक्झामिनेशन सेंटर्स जे काही आहेत ते कुठे कुठे आहेत, तर ऑल इंडियामध्ये आपण कुठेही परीक्षा देऊ शकतो. सगळ्या राज्यामध्ये एक्झामिनेशन सेंटर आहे. तर पहिली जी काही टेस्ट आहे किंवा पहिली जी काही चाचणी आहे ती सगळ्या राज्यांमध्ये कुठेही देऊ शकतो. इथे तुमच्या माहितीसाठी म्हणून महाराष्ट्राचं आपण बघूया. महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी ही परीक्षा देता येते. जसं आपण महाराष्ट्रामध्ये बघितलं तर महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद आहे, कोल्हापूर आहे, नांदेड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे इत्यादी ठिकाणी ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा आपल्याला देता येणार आहे. आता जी काही सेकंड टेस्ट आहे, दुसरी टेस्ट आहे, ती दुसरी टेस्ट मात्र लिमिटेड ठिकाणीच आहे. म्हणजे त्याच्यासाठी मर्यादा आहेत, सविस्तर जाहिरातीमध्ये ते तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर जाहिरात भरायची म्हटली की फीचा मुद्दा येतो, फी किती असणार आहे. जाहिरात भरण्यासाठी फी किती आहे तर ती फी बघूया आपण या ठिकाणी. आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे रिझर्व कॅटेगरी आणि ओपन कॅटेगरी असे 2 पद्धतीमध्ये फी दिलेली आहे. अनरिझर्व कॅटेगरी त्याच्यामध्ये OBC, EWS यांच्यासाठीची जी काही फीज आहे ती फीज आहे 1,000, आणि SC ST किंवा PWBD ह्यांच्यासाठीची फीज आहे ती या ठिकाणी 100 आहे. तर दोन्ही कॅटेगरीसाठी रिझर्व आणि अनरिझर्वसाठी फीज वेगवेगळी आहे. रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे. फक्त 100 रुपये भरून आपण या ठिकाणी चांगला जॉब मिळवू शकतो आणि चांगलं त्या ठिकाणी मान किंवा चांगलं पद आणि जास्तीत जास्त पगार मिळवण्याची ही रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना एक चांगली संधी आहे. याच्यामध्ये वयाची जी काही अट आहे ती वयाची अट पण घातलेली आहे. जास्तीत जास्त 18 ते 30 या वयोगटातील जे काही उमेदवार आहेत ते या ठिकाणी अर्ज करू शकतात. आणि मागासवर्गीय म्हणजे रिझर्व कॅटेगरीसाठीच्या विद्यार्थ्यांना आणखी 5 वर्ष जे काही आहे ते 5 वर्ष शिथिल करण्यात आलेले आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही हा जो काही सेबीची जी काही साईट आहे त्या सेबीच्या साईटवर जाऊन माहिती घेऊ शकता. आणि याचा जो काही ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे ते ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला IBPS जी काही साईट आहे ऑनलाईन IBPSच्या साईटवरून तुम्ही याचा ऑनलाईन अर्ज भरू शकता. सदर जाहिरात जर बघायची असेल तर सेबीच्या साईटवर गेल्यानंतर करिअर ऑप्शनमध्ये जायचं. करिअर ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ही जी काही जाहिरात आहे ही जाहिरात बघायला भेटेल.